नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात संवाद सुपरफास्ट. राज्य सरकारनं आणि उच्च न्यायालयाने डॉल्बी आणि डीजेच्या वापरावर बंदी घालूनही पुणे तिथे काय उणे म्हणत पुणेकरांनी बंदीला काल अक्षरशः हरताळ फासला. पुण्यात सरकारी नियमांना वाट दाखवत डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळाला. अनेक मंडळांनी कांठाळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या आवाजात मिरवणुका काढल्या. दरम्यान आता मात्र या सगळ्या मंडळांवर कारवाई सुरू झाली आहे. डीजे बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये 30 गुन्हे आतापर्यंत दाखल करण्यात आले. सोबतच विसर्जन मिरवणुकीनंतर डीजेचा मिक्सर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये पोलीस प्रशासनानं डीजे डॉल्बीला परवानगी न देता कारवाईचा बडगा उगारल्यानं नाराज झालेल्या मानाच्या 12 पैकी 8 गणेश मंडळांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला आणि विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकत थेट प्रवरा संगम येथे प्रवरा नदीपात्रात गणेश विसर्जन केलंय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विविध पातळीवर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र मंडळ कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर अडून होते. त्यामुळे यंदा विसर्जनात गजबजाट नसल्याचं चित्र अहमदनगरमध्ये पाहायला मिळालं. शिरूर पोलिसांनी डोंगरगड येथे छापा टाकत देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केलाय. टाकळी हाजीजवळ डोंगरगड गावात दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यातील आरोपी सुरेश चोरे हा फरार झालाय. या प्रकरणी आता शिरूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. जुनी इमारत पाडण्याच्या मुद्द्यावरून नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी मंडळाचे नेते आमदार शिवाजी कर्डिले तर विरोधी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांच्यामध्ये चांगलाच वाद उफाळला. मात्र अखेर विरोधी गटाच्या आक्षेपाला न झुगारता इमारत पाडण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आलाय. परंतु इमारतीच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. काल गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्यात. जुन्नरमधील पिंपरी कावळ येथे विसर्जनाच्या वेळी 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झालाय. सुमित सावकार पाबळे, वैभव विलास पाबळे तसेच गणेश नारायण चक्कर अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत. तर तिकडे देहूगावमध्येही गणेश विसर्जन करताना इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप साळुंखे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनांमुळे गावावर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळालं. आजाराला कंटाळून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे. श्रीरामपूर रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी घेऊन पोलीस अशोक तुमाराम यशवंते यांनीही आत्महत्या केली. ही घटना काल पहाटे 5:30 सुमारास घडली. दरम्यान मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात आजारपणामुळे जीव नकोसा झाल्याचं म्हटलंय. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आता गुटखा विकल्यास तात्काळ अटक होणार आहे. गुटखा आणि पान मसाला विकणाऱ्यांवर आयपीसी अंतर्गत FIR दाखल करण्यावर कोणताही प्रतिबंध नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. यासाठी राज्य सरकारनं प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय. रांजणगाव परिसरात बेकायदेशीररित्या वाहन चालकांकडून खंडणी गोळा करणाऱ्यांना रांजणगाव MIDC पोलिसांनी अटक केली आहे. रांजणगाव MIDC परिसरात MIDC मंडळाच्या मालकीच्या जागेत माल घेऊन येणारे वाहनं पार केली जातात. या ठिकाणी सिक्युरिटी चार्जच्या नावाखाली पैसे उकळले जायचे. याबाबत MIDC अधिकारी सतीश चौंडेकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गणेश सुदाम अभंग, प्रवीण थिटे, संतोष रघुनाथ श्रीराम यांना अटक करण्यात आली आहे. तसेच असा प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन रांजणगाव पोलिसांनी केलंय. सांगलीमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात प्रकरणी आता आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. विटा येथील अभिजित पोपटराव महाडिक असं अटक केलेल्या डॉक्टरचं नाव आहे. डॉक्टर महाडिक हा गर्भलिंगदान केलेल्या रुग्णांना चौगुलेंकडे पाठवत असल्याचं चौकशीत समोर आलंय. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. 200 वर्षांहून अधिक काळ शिरूर श्रीगोंदा आणि पारनेर परिसरातील ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार शुद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी विश्वसनीय सुवर्ण पेढी SK खांडरे सराप अँड ज्वेलर्स भैया सराप. घट नसलेली मनमोहक आणि आकर्षक दागिने हव्या त्या हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त 4 दिवसात तयार करून मिळतील. चांदीच्या पैंजणमध्ये असंख्य व्हरायटीज, पैंजण टिकण्याची 100% गॅरंटी फक्त आम्हीच देतो. आमच्याकडील सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही. आमचा पत्ता सुभाष चौक शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9975-61-97-09, 9028-07-07-07. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या. www.skjewelgroup.in.
संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल।